महाराजा स्वीट मार्ट मीठे नमकीन और चटपटे स्वादिष्ट वैरायटीज के साथ बर्थडे मैरिज एनिवर्सरी खासकर न्यू ईयर के लिए तैयार हर तरह के केक आपके मन पसंद डिजाइन के साथ। आज ही विजिट करें महाराजा स्वीट नियर बस स्टैंड अपोजिट ललित महल बीजापुर। ಉದ್ದೇಶ ಜಾತಿ ಒಳಗೆ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಅಂಗಡಿ ಇಡಬಾರ್ದು ಅಂತ ಏನು ಸಿರಿನಾಮ್ ಸಂಘಟನೆಯವರು ಇದು ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಜಾತಿ ತರ್ತೀರಿ ಜಾತ್ರೆಗೆ ನಾವು ಉರುಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅಜ್ಮೇರ್ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ನೋಡ್ರಿ ಗುಲ್ಬರ್ಗಾಗ ತಾಜಾ ಮಂದಿನ ದರ್ಗಾಗ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಮಂದಿನ ಇದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿನೂ ನೀವು ಜಾತಿ ತರ್ತೀರಿ ಇದು ಆಗಬಾರ್ದು ಸಾಹೇಬ್ರ ಅದು ನೀವೆಲ್ಲ ಗೌರ್ಮೆಂಟ್ದವರು ವೈ ಯು ಆರ್ ನಾಟ್ ಟೇಕಿಂಗ್ ಸೀರಿಯಸ್ಲಿ ಐ ಅನೇಬಲ್ ಟು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ವೈ ಯು ಆರ್ ಕೀಪಿಂಗ್ ಕ್ವೈಟ್ ವೈ ಯು ಆರ್ ಬಿಕಮಿಂಗ್ ದಿ ವಿಟ್ನೆಸಸ್ So in order to bring to your kind notice, a few lines I am going to read. Please listen me, sir. To the Deputy Commissioner, Vijayapur, reporting of cognizable offences attempted with a motive to incite violence and breach of peace. We would like to bring to your notice that we witnessed a gross violation of the rule of law when a leader of PHU by name, Kalladka Prabhakar Bhatt, reportedly targeted married Muslim woman while speaking during a Hanuman Jayanti celebrations in Srirangapatnam in Mandya on Wednesday 27-12-23. It is a statement particularly targeting the Muslim community, ignited a fire swarm of criticism and Kalkat Prabhakar Bhatt and had indulged in provoking communal tension and issuing derogatory remarks regarding women. Prabhakar Bhatt speaking at the Sankirtana Yatra ceremony organized part of Hanuman Jayanti said Muslims have one husband a day and you know just one day. How this word your honor you kindly listen me. I want to repeat it. He also said that the Modi he said Muslim have one husband a day and they don't have permanent husband. He also said that the Modi government had given them a permanent husband and said that young Muslim men as well as women have cheating people and that Hindu men and women were being trapped with the love jihad. Why you are blaming these Muslims and tell it where is the love jihad? Jihad meaning where is it? You say love jihad and question that they are bringing band name to the jihad. मुझे कहते हुए बहुत ही दुख हो रहा है कि चंद एक हिंदू महासभा के लोग, विश्व हिंदू परिषद के लोग, आरएसएस के लोग बार बार हमारी कौम को बुरा भला कहने की जरूरत कर रहे हैं। इसकी वजह यह है कि गवर्नमेंट का जो पावर है वो इन लोगों को नहीं दिखाया जा रहा है। अगर गवर्नमेंट पावरफुल है तो अभी एक लाख जो है बात करने से पहले सोचेगा कि मैं क्या बात कर रहा हूँ, इसकी क्या इसकी बात की जो पहुँच है कहाँ तक जाएगी। ये लोगों के दिलों से उठ गया है क्योंकि पुलिस भी इनएक्शन है। अभी जब कल्लड़ को अरेस्ट करेंगे, यानी हर रोज़ कोई ना कोई लोग स्टेटमेंट्स देते रहते हैं जिससे जो है हमारा जो समाज का जो हिंदू मुस्लिम का भाईचारा है, हज़ारों साल से यहाँ पर हिंदू मुस्लिम भाई भाई की तरह आए हैं। आज क्या नए कोई मुसलमान नहीं पैदा हुए, आज से नए कोई हिंदू नहीं पैदा हुए। हिंदू मुसलमान का जो हमारा मोहब्बत है वो हमेशा से है और रहेगी। लेकिन चंद लोग जो है मुसलमानों को गाली दे के अपने आप को बहुत बड़ा समझते हैं और वो ये सोचते हैं कि हम अगर मुसलमान को गाली देंगे तो हिंदू के लोग हमें प्यार करेंगे। ये गलत फहमी है। सारे हिंदू ऐसे नहीं हैं, बहुत सारे हिंदू ऐसे हैं जिन्हें सिर्फ शांति चाहिए, सुकून चाहिए, पीस जाए। They want to lead a peaceful life. सर, जैसे कि प्रभाकर भट्ट ने जो बात कही है, उन्होंने क्या मुसलमानों के खिलाफ क्या बात कही और कब कहा है? मुसलमानों के खिलाफ प्रभाकर भट्ट का ये कहना है कि मोदी साहब अगर हैं बोल के आज जो है तलाक वगैरह कम हो गया है और औरतें जो है पहले परेशान रहती थी,
अने एक दे चार पांच मर्द यानी एक मर्द तलाक देने के बाद में फिर एक बार शादी करना और वो तलाक देने के बाद में फिर एक शादी करना ये प्रॉब्लम रहता था। इसीलिए औरतों को जो है चार पांच मर्द अभी करने की ज़रूरत नहीं है, एक मर्द के साथ में आराम से रह सकते हैं क्योंकि तलाक बंद हो गया है। लेकिन कहने का जो अंदाज़ है वो गलत है। जो जो अंदाज़ में प्रभाकर जी बताए हैं वो अंदाज़ जो था यानी एक औरत को चार चार मर्द ऐसा नहीं बोल सकते। डेली एक मर्द एक बोल के बोले मुसलमान औरत को डेली एक जो मर्द का प्रॉब्लम था अभी वो नहीं है मोदी जी की वजह से, ये गलत है। अरे मुसलमान औरतें आज पैदा हुई तलाक के आज से हो रहा है, जब से पर्सनल अटैक नहीं है, ओनली टू इन्वोक ओनली टू प्रोवोक दी हिंदूस मुस्लिम्स मुसलमानों को प्रोवोक करने के लिए कम्युनल ये करने फ्लेयर अप करना है, कम्युनलिज्म उठाना है। और जो अभी इलेक्शन आ रहे हैं ये नए टैक्टिक्स हर जगह चल रहे हैं, ये इससे कितने दिन चलने वाला, आप छोड़ दो, ये डेवलपमेंट की तरफ आओ, दुनिया बहुत आगे चली है, अब हम देश को आगे लाना है। देश को तुम प्रधानमंत्री कहते हैं कि मैं इसको पांचवें नंबर पर लाना चाहता हूं दुनिया में बोल के, अब हम कितने नंबर पर हैं, कहाँ है, हमारा नंबर ही नहीं है। तो इसके लिए काम करो भाई। ये प्रभाकर के खिलाफ जो प्रदर्शन किया जा रहा है किसके तरफ से किया जा रहा है? ये हमारे सारे कौम की तरफ से है, कोई एपीसीआर की तरफ से है और एपीसीआर की तरफ से है और सूरज जो भी प्रोमिनेंट लोग जो हैं जिन्हें अच्छा नहीं लगा कि प्रभाकर जो ऐसा बुरी बोले हैं, सारे लोग जमा हुए हैं, उकला हैं, डॉक्टर्स हैं, दोज़ हू आर वेल विशर्स हैं। हमारी मांग यही है कि प्रभाकर कलकट को अरेस्ट किया जाए सो दैट आगे जो है ऐसे कोई कहने वाला ना हो। हमारी बेइज्जती बर्दाश्त से बाहर होती जा रही है, हमें बेइज्जती करने की जरूरत नहीं है। इन ऑर्डर टू मेंटेन द लॉ एंड ऑर्डर ही शुड बी अरेस्टेड एट एनी कॉस्ट एट एनी टाइम एज अर्ली एज पॉसिबल, दैट इज अवर डिमांड। सर ये जो आपने बताया एपीसीआर इसको लॉन्ग फॉर्म क्या है? एसोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिविल राइट्स। मेरा नाम है अरेस्ट नहीं किए तो हम ऐसे ही कोशिश करते रहेंगे, ऐतिहासिक जलसे निकालेंगे, स्ट्राइक्स करेंगे। कौम का मसला है, कौम की औरत का मसला है, आज हमारी बहनें हैं, हाँ माँ है बहन, इन सब का मसला है, ऐसे गलत गलत बात नहीं करना चाहिए। अच्छा हिजाब का मसला लो, अब हिजाब का मतलब तो पूरा सेटल हो गया है ना, फिर उसको उठा के बैठा हमारे मुख्यमंत्री हिजाब लाएंगे बोल के, क्या क्या जरूरत है उसको, वो इश्यू नहीं उठाना, दब गया है वो। यू आर कांग्रेस चीफ मिनिस्टर, यू शुड नॉट रेज सच इश्यूज। अच्छा क्या करे, उठा के खामोश बैठ गए तो तुम लड़ते रहो, बोल तुम क्या भी बोलते, हम 10,000 crore दिए बोल के बोले मुस्लिम माइनॉरिटीज को दिए, क्या वो उन्हें विरोध करने का, टीपू सुल्तान का मैं वो करने वाला हूँ, उनका जन्मदिन मनाने वाला हूँ, उसके खिलाफ मैं ये कहना चाहता हूँ अगर मुख्यमंत्री को कुछ रियली वॉन्ट्स टू डू फॉर द माइनॉरिटी कम्युनिटीज, यू डोंट अनाउंस इट, यू डू इट, यू फर्स्ट यू डू देन ऑटोमेटिकली यू कम टू एवरीबडीज नोटिस। जब काम हो जाता है, जब इम्प्लीमेंट हो जाता है तो बगैर पब्लिसिटी के बोलेंगे, फिर उसके खिलाफ वो लोग बोलेंगे, फिर काम वही रुक जाएगा। सर जैसे कि इस देश में जो है बहुत से समाज बहुत से धर्म रहते हैं, लेकिन इन सबको छोड़कर बार बार मुसलमानों को क्यों निशाना बनाया जाता है? वो इलेक्शन टैक्टिक्स हैं, वो लोग क्या चाहते हैं मालूम है क्या, मुसलमानों को अगर हम गाली देंगे जो मैं पहले बताया तो उससे हम यू कैन इमीजिएटली ऑर्गेनाइज द हिंदूज, एक मेंटेलिटी डेवलप हो गई है। अगर आपको लीडर बना है हिंदुस्तान में तो मुसलमान को गाली दो तो आप लोग उनको चाहने लगेंगे हिंदू लोग बोल के, बट दैट इज़ अ रॉन्ग नोशन, दैट इज़ रॉन्ग, क्योंकि देर आर सो मेनी हिंदूज दे लव मुस्लिम्स एज देयर ब्रदर्स सिस्टर्स। आपका नाम सर? एम एम सुतार, एडवोकेट बिजापुर। मुस्लिम हेणमकल बगे अवहेलनकारी मातेड़ बगे ಹಾಗೂ ದಿನಾಂಕ 20/12/2023 ಶ್ರೀರಾಮ ಸೇನೆಯವರು ಸಂಕ್ರಮಣ ಮತ್ತು ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಜಾತ್ರದಲ್ಲಿ ಅನ್ಯ ಧರ್ಮೀಯರಿಗೆ ವ್ಯಾಪಾರ ವ್ಯವಸ್ಥೆ ನಾವು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದರ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮವಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಕಲ್ಲಡ್ಕ ಪ್ರಭಾಕರ್ ಭಟ್ಟಿ ಅವರು ವಿರುದ್ಧ ಈಗಾಗಲೇ ಶ್ರೀರಂಗಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರಕರಣಗಳು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ದಾಖಲಾಗಬೇಕಾಗಿದೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ FIR ಆಗಿ ಅವರು ಬಂಧನವಾಗಬೇಕು. ನನಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ದೆ, ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು 88% ಮುಸ್ಲಿಂ ಓಟನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಕಲ್ಲಡ್ಕ ಪ್ರಭಾಕರ್ ಭಟ್ ಇವರಿಗೆ ಬಂಧನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ.
ಕೇವಲ ನಾಮಕ್ಕೆ ವಾಸ್ತರ ಎಫ್ ಐ ಆರ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡಿ ಕೈ ತೊಕೊಂಡ್ಬಿಡುವಂಥ ಉದ್ದೇಶ ಹೊಂದಿದೆ ಅಂತ ಇವತ್ತು ನಾನು ಘಂಟಾಘೋಷವಾಗಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಇದು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರಿಗೆ ನಾನು ಪ್ರಶ್ನೆಯೂ ಮಾಡ್ತೀನಿ. ತಾವು ಚುನಾವಣೆ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಮರಿಗೆ 4% ಕೊಡ್ತೀನಿ, ಹಿಜಾಬದ್ದು ನಿಷೇಧ ವಾಪಸ್ ಪಡೆದುಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳುವ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲೇ ನಿಮ್ಮ ಮೈಸೂರು ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಮಂಡ್ಯ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ನಲ್ಲಿನೇ ಇಂಥ ಒಬ್ಬ ಪರಿಷತ್ದವರು ಆರ್ ಎಸ್ ಎಸ್ನವರು ಇಂಥ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರಂದರೆ ಇದು ಭಾಳ ಖೇದಕರ ಸಂಗತಿ. ಮತ್ತು ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಜಾತ್ಯತೀತ ಅನ್ನಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ನಾಚಿಕೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ನಾಚಿಕೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ನೀವು ಅಂದರೆ ಇದು ಆಗಲಿ ಅಂತ ನೀವು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀರ ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂದರೆ ಮುಂದೆ ಎಫ್ ಪಿ ಚುನಾವಣೆ ಇದೆ, ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಭಾಕರ್ನವರು ಇಂಥದ್ದು ಮಾತಾಡಲಿ, ಮುಸ್ಲಿಮ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಲಿ, ಅವ್ರು ನಮ್ಮ ಬಂದಾಗ ನಾವೊಂದು ಎಫ್ ಐ ಆರ್ ಮಾಡಿ ಕೈ ತೊಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಅವರು ನನಗೆ ಓಟ್ ಹಾಕ್ತಾರೆ. ಮೂರ್ಖ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀರಿ ನೀವು ಕರ್ನಾಟಕ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ. ಆದರೆ ಇದೇ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋದರೆ ನಿಮ್ಮ ಆಟ ನಡೆಯಂಗಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಏನಿದೆ ಎಂಬುದು. ನೀವು ನಿಜವಾಗಲೂ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಹಿತರಕ್ಷಣೆ ಕಾಪಾಡ್ತಿದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಬಂಧನ ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ನಲ್ಲಿ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ಎಫ್ ಐ ಆರ್ ಆಗಬೇಕು, ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಎಫ್ ಐ ಆರ್ ಆಗಿ ಆ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಬಂಧನ ಆಗಬೇಕು. ಇವತ್ತು ಹೈಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಲ್ಲಿಸುವಾಗಿ ಬೇಲ್ ಕೊಡಂಗೆ ಮಾಡಿಬಿಡ್ತೀರಾ ನೀವು? ಅರೆಸ್ಟ್ ಯಾಕೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಎಫ್ ಐ ಆರ್ ಮಾಡಿದ್ರಿ? ನಜ್ಮಾ ನಜೀರ್ ಚಿಕ್ಕನಹಳ್ಳಿ ಅವರು ಎಫ್ ಐ ಆರ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಾಗ ಎಫ್ ಐ ಆರ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ಆದರೆ ಬಂಧನ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಈ ಕ್ರಮವನ್ನು ನಾನು ಸರ್ಕಾರದ ಕ್ರಮವನ್ನು ಖಂಡಿಸ್ತೇನೆ. ಎರಡನೇದಾಗಿ, ಇಲ್ಲಿ ನಾಳೆ ಜನವರಿ 13ಕ್ಕೆ ಸಂಕ್ರಮಣ ಇದೆ. ಆ ಸಂಕ್ರಮಣದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಈ ನಮ್ಮ ವಿಜಯಪುರ ನಾಡು, ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಸುಖೋಮ ಸೌಹಾರ್ದತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡಿದಂಥ ಜಿಲ್ಲೆ, ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಇರುವ ತನಕ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ ವಹಿವಾಟಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಅಗಲಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೆಲವೊಂದು ಶ್ರೀರಾಮ ಸೇನೆ ಸಂಘಟನೆಗರು ಮೊನ್ನೆ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಮುಂದೆ ಅನ್ನಧರ್ಮೀಯರಿಗೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಬಾರ್ದಂತ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಇವರು ಸಂವಿಧಾನಿಕವಾಗಿ ನಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರಾ? ಇದು ದೇಶ ಸಂವಿಧಾನ ಮತ್ತು ಈಗ ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಇದು ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇದೆಯಾ ದೇಶದಲ್ಲಿ ಅಂತ ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಾನು ಈ ಮೂಲಕ ಹೇಳೋದೇನೆಂದರೆ, ತಾವು ಅನ್ಯ ಧರ್ಮೀಯರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಸಂರಕ್ಷಣೆ ಕೊಡಬೇಕು, ಅವರಿಗೆ ವ್ಯಾಪಾರ ವಹಿವಾಟು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು. ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಭಾಕರ್ ವಿರುದ್ಧ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ನಲ್ಲಿ ತಾವು ಏನದ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಿ ಅವರಿಗೆ ಬಂಧನ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕಂಥೇಳಿ ನಾನು ಇವತ್ತು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಆಗ್ರಹ ಪಡಿಸ್ತಲೇ ಆಗ್ತಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಶ್ರೀ ಎಮ್ ಎ ಬಗಲಿ ವಕೀಲರು ಹಾಗೂ ಎ ಪಿ ಸಿ ಆರಿನ ಜಿಲ್ಲಾ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು. ಎ ಪಿ ಸಿ ಆರ್ ಅಂದರೆ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಆಫ್ ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಆಫ್ ಸಿವಿಲ್ ರೈಟ್ಸ್, ಇದು ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ರಾಜ್ಯ ದೇಶಾದ್ಯಂತ ಇದೆ. ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಏನು ಇಲ್ಲಿ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಆ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ನಮ್ಮ ವಕೀಲರ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ಇತರೆ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಮ್ ಬಾಂಧವರ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಇವತ್ತು ಹೆಣ್ಮಕ್ಕಳು ಸಹಿತವಾಗಿ ಇವೆರಡು ವಿಷಯವಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಬಂದು ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೇವೆ. देश सकते के मेरे हाथ में यूनिस्ट लोन कितने ही सालों से अगर वो पत्थर आपके गुर्दों में हो या पित्ते में, ग्लैडर के भी जब पत्थर होता है ऑपरेशन से नहीं निकलता, लेकिन ये दवा खाने के बाद वो आपको जो यूरिन के जरिए जो है बुरा होकर निकल जाएगा। जहाँ बड़े बड़े ऑपरेशन फेल हो जाते वहाँ पर ये दवा काम करती है।